सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती, ही हिंमत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन? हा देखील या ठिकाणी माझा प्रश्न आहे, त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून या काँग्रेसच्या बरोबरीने साथ देणारे नेतेही आपण पाहिले, आणि यामध्ये बोलून काय होणार आहे? त्यामध्ये तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे, आणि त्यांचे चिरंजीव म्हणाले हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींकडून होतोय, त्याचा खरं म्हणजे निषेध करावा तेवढा थोडा आहे, मी त्याचा निषेध धिक्कार जाहीर निषेध करतो, आणि खऱ्या अर्थाने ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हे आंदोलन करत असताना काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या देशभक्तांच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आणि ते मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सगळे घेतोय, आणि त्याचमुळे या देशामध्ये लोकशाही आहे, आणि खऱ्या अर्थाने या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने वावरण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देखील मिळाला, परंतु खऱ्या अर्थाने ज्या देशभक्तांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी जो त्याग केला, बलिदान दिलं आणि हे स्वातंत्र्य मिळवलं, त्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अवमान अपमान करण्याचं जे निंदनीय जो काय प्रकार प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो, त्याचा निषेध संपूर्ण राज्यात नाही देशभरात होतोय। खरं म्हणजे हे स्वातंत्र्य जे आपण उपभोगतोय आणि राहुल गांधी देखील उपभोगत आहेत, त्यांनी एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर जे अंदमानाच्या जेलमध्ये सेल्युलर जेलमध्ये होते, त्यांनी मरण यातना भोगल्या, त्याच्यामध्ये एक दिवस राहून आलं की त्यांना त्याची जाणीव येईल, पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? आणि म्हणून त्यांच्या कृत्याचा त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्याचा निषेध खऱ्या अर्थाने सगळ्यांनी करायला पाहिजे होता, परंतु ज्यांनी त्यांचा अवमान केला ते वारंवार सांगतायत मी सावरकर नाही गांधी आहे, सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाही आहे, सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही आहे, तुम्ही काय सावरकर होऊ शकता? सावरकर व्हायला तेवढा त्याग तेवढं जे काही या देशाच्या बद्दल प्रेम हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे, तुम्ही तर या देशाची निंदा परदेशात जाऊन करताय, याच्यापेक्षा जास्तीचं काय दुर्दैव असू शकतं या देशाचं? त्या ठिकाणी देशाची लोकशाहीच्या बाबतीमध्ये बोलताय, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या बाबतीमध्ये बोलताय, आपण समजू शकतो आपल्या देशामध्ये आपल्या एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं, परंतु आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणं हे देखील खऱ्या अर्थाने त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे, आणि खऱ्या अर्थाने एक प्रकारचा तो देशद्रोहच आहे, आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा या सावरकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा निषेध करतो आणि त्यांची जाहीर निंदाही करतो, आणि सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
स्वातंत्र्य समरा व्यतिरिक्त देखील अनेक क्षेत्रामध्ये मोलाचं काम केलंय. त्यांचं योगदान आहे, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, मराठी भाषेचा गौरव असेल, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचं काम त्यांनी केलं, कितीतरी अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश त्यांच्या योगदानाचा ऋणी आहे. ते फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे. आणि अशा या दैवताचा अवमान वारंवार या ठिकाणी होतोय. आणि आज आपण पाहिलं की सभा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकही शब्द जे हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे जे नेते आहेत एकही शब्द राहुल गांधींच्या विरोधामध्ये काढण्याची हिम्मत केली नाही. उलट राहुल गांधीची खासदारकी कायद्याने नियमाने कोर्टाच्या निर्णयानुसार गेली, त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून या काँग्रेसच्या बरोबरीने साथ देणारे नेतेही आपण पाहिले. आणि हे देखील या ठिकाणी दुर्दैव आणि ही वृत्ती देखील महाराष्ट्राने देशाने पाहिली आहे. आणि काल परवा जे आपण पाहिलं सभागृहात देखील त्यांची जी काही आतापर्यंत सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे बोलणारे व्यक्ती नेते या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांचे आमदार मूग गिळून गप्प होते कशासाठी? राजकारणासाठी, महाविकास आघाडीसाठी. याच्यापेक्षा दुसरा काय दुर्दैव असू शकतं? आणि कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार म्हणजे काय करणार हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती, ही हिंमत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन? हा देखील या ठिकाणी माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही देखील त्यांना विचारलं पाहिजे की अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार? खरं म्हणजे हे फक्त तेही सगळ्या बाजूनी जेव्हा भडीमार झाला तेव्हा हे उशिरा सुचल्याप्रमाणे शानपण म्हणतो तसं बोललं गेलं. आणि यामध्ये बोलून काय होणार आहे? त्यामध्ये तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. आणि त्यांचे चिरंजीव म्हणाले हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या भूमिका आहेत. आणि म्हणजे हे तुम्ही ठरवल्यासारखं करताय, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही या राज्याचं आणि देशाचं. आणि म्हणून राहुल गांधी यांनी जो सावरकरांचा अपमान केलेला आहे या अपमानाचा संपूर्ण राज्यामध्ये आज सावरकर प्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत. पक्षीय भेद बाजूला ठेवून हे सर्व लोक उतरलेत कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते. त्याने देशाला आझादी मिळवून दिली, स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचा त्याग त्याच्यामध्ये आहे, देशभक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे. आणि यामुळेच आमचं देखील विधानसभेच्या प्रांगणामध्ये जे आमच्या आमदारांनी शिवसेना भाजप युतीच्या आमदारांनी जे आंदोलन केलं हे त्याचा एक परिपाक आहे, ते एक चीड आहे, तो संतापनावर झाला आणि म्हणून ते आंदोलन झालेलं आहे. आणि म्हणून जे जे देशभक्त जे आहेत त्यांच्या विरुद्ध जे जे बोलतील त्यांच्या विरुद्ध ह्या महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी या राहुल गांधी यांच्या जे काय त्यांनी अपमानजनक जे कृत्य केलेलं आहे, जे भाष्य केलेलं आहे आणि वारंवार हे जाणीवपूर्वक केलं जातं, आणि म्हणून राहुल गांधींचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो, त्यांचा जाहीर निषेध करतो.